या बातमीचे प्रायोजक आहेत इकबाल फॅशन सोलापूर। गौतम चौकाकडून कुंभारवेसकडे जाणारा आणि पुढे पाच कंदील देव्यापासून पुढे चिरा गली ताक्यापर्यंत जाणारा शहरातील मुख्य बाजारपेठेतला रस्ता आहे। या रस्त्यावर नेहमीच छोट्या मोठ्या वाहनांची वर्दळ असते, पण मागील काही दिवसांपासून हा रस्ता पूर्णपणे उखडलेला होता। मंगळवार बाजारपेठेकडे येणारा तो रस्ता दुरुस्त करून मिळावा अशी मागणी देखील स्थानिक रहिवाशांनी व्यापाऱ्यांकडून केली जात होती। म्हणून आमदार विजयकुमार देशमुख यांनी NCPA या केंद्रीय योजनेअंतर्गत गौतम चौकेतील बसवेश्वर महाराज ते कुंभारवेस पाचकंदील स्तंभ ते विकास लॉजपर्यंत रस्ता डांबरीकरण आणि कुंभारवेस चौक ते तुळजापूरवेस चौकापर्यंत रस्ता डांबरीकरण करणं यासाठी 1,54,63,000 रुपये कामाचा त्यांनी हा निधी मंजूर करून घेतलाय। सोमवारी पाचकंदील चौकात आमदार विजयकुमार देशमुख, भाजपाचे शहराध्यक्ष विक्रम देशमुख, गणपत मिरजकर, राजू शेठ ओसवाल, शिवानंद सावळगी, राजकुमार पवार, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेविका अंबिका पाटील, विजयालक्ष्मी गड्डम, भाजपाचे नेते बाबूराव जमादार, युवा नेते राजकुमार पाटील आणि युवा नेते शिवराज पवार, जगदीश वनराव, रविकांत तंबाके आदींच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। मुख्य बाजारपेठेतला रस्ता असल्यामुळे रस्त्यावर नेहमीचं वर्दळ असते। रस्ता तयार करण्याकामी शासन आणि प्रशासनाच्या कामात अडथळा निर्माण करणं, रस्त्याचं काम होत नाही ते मीच करणं असं म्हणणारे झारीतील शुक्राचार्य पुढच्या महापालिका निवडणुकीनंतर दिसणार नाहीत असे संकेत शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी दिले होते। मात्र नवीनच रस्ते तयार करण्यासाठी केंद्राचा निधी उपलब्ध करून घेतलाय अशी माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी आपल्या भाषणातून दिली आहे। मला असं वाटतं की आज आपण सगळे सुटकेचा श्वास सोडले, कारण आज गेले अनेक वर्षापासून हा रस्ता एवढा नादुरुस्त होता की सातत्यानं मी सकाळी फिरायला जात असताना काका काय सोबत असणारे सगळे व्यापारी म्हणत होते की पहिल्यांदा रस्ता करा, आम्हाला घरचा दरवाजा किंवा खिडकी उघडता येत नाही एवढं धूळ दुरळा ह्या रस्त्यावर होतं। व्यापारीने जर दुकान उघडल्यावर शटर उघडल्यावर मोठंच असतं, पण घरच्या लोकांनाही त्रास होत होतं, पण आम्हालाही फार दिवसापासून असं वाटत होतं की हा रस्ता व्हायला पाहिजे, लवकर व्हायला पाहिजे। मध्यंतरी आपण थोडं बहुत दुरुस्त केलं, पण नंतर पुन्हा एकदा सत्ता गेल्यामुळे 2.5 वर्ष कालावधी गेलं आणि त्या कालावधीमध्ये आम्ही इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणू शकलो। जेव्हा आपली सत्ता आलं, जेव्हा DPDC झालं, तेव्हा पालकमंत्र्याला सांगितलं की बाबा आपल्याला हा रस्ता पहिल्यांदा करून मिळाला पाहिजे, आणि जेव्हा शहर उत्तर किंवा शहर मध्य किंवा शहर दक्षिणला जी नगरोत्तांची जी निधी वाटप होत आहे त्या निधीमधलं पहिलं काम की हा आपला रस्ता सुचिला, जेणेकरून आपल्या ह्या व्यापारी आपण म्हणतो सर सोलापूर शहर हा स्मार्ट सिटी होणार आहे, स्मार्ट सिटी होईल, धूळमुक्त होणार आहे, पण सगळ्यात धूळ सगळ्या सोलापूर शहराचं सगळ्यात मोठं धूळ मात्र आपल्या मतदारसंघातलं ह्याच रोड, सगळीकडे रस्ते झाले, सगळीकडे ड्रेनेज आणि पिण्याचा पाईपलाईन जवळपास माझ्या मतदारसंघातले 90% झालं, पण ह्या कामाला जवळपास 1.5 कोटी रुपये निधी लागत असल्यामुळे एवढ्या मोठी निधी आम्ही आमच्या आमदार निधीमधनं करू शकलो नाही। पण हा मोठे रस्ते जे आहेत ते अंतर्गत रस्ते हा आमदार निधीमधनं किंवा आमदार निधीचे दुरुस्त्या कामं होत असतात, पण हा मोठे रस्ते याला शासनाची निधी लागतोय, म्हणून नगरोत्तांमधनं या दोन्ही रस्ते होत आहेत। याबद्दल खरंच मी पालकमंत्र्याचाही आभार मानतो, आपलंही सगळ्यांचाही खरंच मी आभार मानतो की गेले 2.5 वर्ष झालं तुम्ही या रस्त्यावर सहन केलं आणि सहन करून सातत्यानं पाठपुरवठा करून हा रस्ता करून घेतलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।